महाबळेश्वरच्या वेन्ना लेक तलावात नौकाविहार करण्यासाठी आलेले चार पर्यटकांपैकी एक पर्यटक नौकाविहार करत असताना तलावात अचानक पडला आणि बेपत्ता झालाय. या प्रकारामुळे एकच खळबळ माजली आहे. महाराष्ट्राचे मिनी काश्मीर म्हणून समजल्या जाणाऱ्या वेण्णा लेक परिसरामध्ये असणारा तलाव, या तलावामध्ये अहमदनगरचे चार पर्यटक नौकाविहार करण्यासाठी गेले होते. सुरक्षिततेच्या कोणत्याही उपाययोजना न करता त्यांनी नौकाविहार करण्यासाठी एक बोट घेतली होती. तलावाच्या ठिकाणी जाताना नौकाविहार करताना एक पर्यटक थेट पाण्यात पडला. नगरपालिका प्रशासन आणि महाबळेश्वर सह्याद्री ट्रेकर्स जवान तलावात बेपत्ता झालेल्या युवकाचा शोध घेत आहेत. तलावात बेपत्ता झालेल्या युवकाचे नाव महेश रिते असं आहे.